नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक नवीन टॉपिक पाहतोय। अल्जेब्रा मध्ये त्याचे नाव आहे रियल नंबर। तर या ठिकाणी पाहा मित्रांनो की आपल्याला काय पाहायचं आहे या टॉपिक मध्ये। सर्ड विषय आपण माहिती पाहणार आहोत। ओके, तर तत्पूर्वी आपण समजून घेऊया की सर्ड म्हणजे काय। बघा, सर्ड म्हणजे काय असतं, ज्या ठिकाणी n इज इंटीजर ग्रेटर देन 1। इंटीजर म्हणजे काय असतं बघा, -3 -2 -1 0 1 2 3 अप टू n एंड हियर इज आल्सो फ्रॉम n। बघा, हे जे आहे हे काय असतं, इंटीजर असतं। ओके, म्हणजे इकडे जर आपण किती नंबर वाढवले तरी n पर्यंत, आणि इकडे जर किती नंबर वाढवले तरी आपण n पर्यंत, म्हणजे ऑल नेगेटिव्ह नॅचरल नंबर विथ होल नंबर्स, ह्याला सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो, इंटीजर म्हणतो। ओके, इंटीजर म्हणजे काय समजलं बघा, म्हणजे n काय असतो आपला, त्यातला इंटीजर असतो म्हणजे ग्रेटर दॅन 1, पण ह्या 1 पेक्षा तो काय असतो, नेहमी मोठा असतो। ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय, a इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर। आता पहा, ह्याचा जो a असतो तो काय असतो, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर। आता रॅशनल नंबर म्हणजे काय असतो बघा, p / q च्या फॉर्मॅटमध्ये जे नंबर असतात काय म्हणायचं, रॅशनल नंबर्स। एकदा पण सांगतो मी बघा, आता हा एक नंबर 2 दिला आहे समजलं, तर हा 2 च्या खाली काय असेल, म्हणजे काय असेल, 2/1। या ठिकाणी पहा, हा p आहे, हा q आहे, म्हणजे आणि p आहे तो 2 आहे, q आहे तो 1 आहे, म्हणजे साधाला रॅशनल नंबर। ओके, वेअर q इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे हा 1 हा इक्वल टू 0 आहे का, नाही आहे, म्हणून काय आला हा रॅशनल नंबर, झाला 2/1। ओके, म्हणजे हे ज्या फॉर्मॅट मध्ये असतात p/q च्या, वेअर q इज नॉट इक्वल टू 0, त्याला काय म्हणायचं, रॅशनल नंबर म्हणायचं। ओके, नेक्स्ट वन इज दॅट nth रूट ऑफ a। पहा, nth रूट ऑफ a हा काय असला पाहिजे, इरॅशनल नंबर असला पाहिजे, समजलं, इरॅशनल नंबर। ओके, आता बघा ते पण पाहूया आपण, त्याने तुम्हाला नंबर देतो मी nth रूट ऑफ a, समजलं, किंवा मला एक एक्झाम्पल घेऊया, खरंच सुटेबल होईल असं, स्क्वेअर रूट ऑफ 6 घेऊया आपण, समजलं, स्क्वेअर रूट ऑफ 6। पहा, या ठिकाणी मी सांगितलं की हा n जो आहे तो काय असला पाहिजे, n इज इंटीजर ग्रेटर दॅन 1 आहे, टू ग्रेटर दॅन 1 लिहिला आहे, आणि नाही जर लिहिला या ठिकाणी जर काही असं साईन असेल, फक्त साईन दिलं असेल तरी पण काय असतं, काय असतो म्हणजे काय असतो, 2 असतो, समजलं। हा, त्यानंतर दिस वन इज दॅट, इट इज कॉल्ड एज ऑर्डर ऑफ द रूट। काय म्हणायचं, ऑर्डर ऑफ द रूट, अरे ऑर्डर काय आहे, 2 आहे, या ठिकाणी हे पहा काय म्हणायचं, रॅडी कॅन म्हणायचं, काय म्हणायचं, रॅडी कॅन, हे सांग आपण बऱ्याच दिवसापासून पाहतोय, ह्याला काय म्हणायचं, रॅडिकल म्हणायचं, काय म्हणायचं, रॅडिकल। पहा, या ठिकाणी हे जे साईड आहे म्हणायचं रॅडिकल, हा जो 2 आहे म्हणायचं ऑर्डर ऑफ द रूट, आणि हा जो आठला नंबर आहे म्हणायचं रॅडिकल, म्हणजे या ठिकाणी n जो आहे तो काय आहे, ऑर्डर ऑफ द रूट, हा a जो आहे म्हणायचं रॅडिकल, आणि हे जे साईन आहे म्हणायचं रॅडिकल। ओके, हे आपण समजलं पाहू, आता नेक्स्ट वन, आता जायचं आपण एक्सरसाइज घेऊया, एक्सरसाइज 2.3, एक्सरसाइज 2.3 स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ड गिवन बिलो। ओके, हा आपला क्वेश्चन आहे। ओके, फर्स्ट क्वेश्चन पहा, क्यूब रूट ऑफ 7। पहा, त्याने काहीतरी काय सांगितलं आपल्याला, काय आलं, ऑर्डर ऑफ द सर्ड, त्याने ऑलरेडी ते सांगितलं की हा सर्डच आहे म्हणून। ओके, आपल्याला काय करायचं, त्याचं ऑर्डर करायचं, समजलं, आपण पाहिल्याप्रमाणे कशी पाहिलं, त्याप्रमाणे ऑर्डर ऑफ द सर्ड इज काय असेल, या ठिकाणी ऑर्डर ऑफ द सर्ड पहा, याचे काय कोणता नंबर आहे, 3, म्हणजे या ठिकाणी ऑर्डर देखील 3, समजलं, एवढं सिम्पल आहे, समजलं। त्यानंतर नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 इज दॅट 5 √12। आता हे इंटू मध्ये साईन काहीच नाही म्हणून मध्ये मल्टिप्लाय साईन असतं, आणि हे काहीच नाही म्हणून काय असतील, तर स्क्वेअर रूट असतं, म्हणजे 2 असतं, हे बघा, म्हणजे ऑर्डर ऑफ द सर्ड काय आपली 2 येईल, कारण या ठिकाणी काहीच नसतं म्हणून आपण काय करतो, 2 असतं, कधीही हे जे रॅडिकलच्या वरती जो नंबर असतो तो कधीही 1 च्या खाली नसतोच। ओके, ठिकाणी 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5, व्हॉट एव्हर इट मे बी, तर त्याचे काय असते, ऑर्डर ऑफ द सर्ड असते। ओके, त्यानंतर नेक्स्ट वन, त्यातलाच क्वेश्चन नंबर 3 पाहूया आता, क्वेश्चन नंबर 3 इज दॅट 4 √10,
ऑर्डर ऑफ द शर्ट इज ऑर्डर ऑफ द शर्ट ठीक है ना फोर्थ ऑर्डर ऑफ द शर्ट इज फोर्थ नेक्स्ट वन इज दैट क्वेश्चन नंबर फाइव है मला कमेंट बॉक्स मध्ये आंसर मेसेज करा.